नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। उन्हाळ्याचा सीझन हा वेट लॉससाठी बेस्ट सीझन असतो, पण उन्हाळ्यामध्ये आंबे पण येतात आणि नेमका या दोन्हीचा मेळ कसा घालायचा हे समजत नाही। आपल्यापैकी आंबे आवडत नाहीत अशी लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असतील। तर आंबे खाणं काय, वर्षातून एवढंच तर सीझन असतो आणि त्यात पण आंबे खायचे नाहीत म्हणजे काय, असा प्रश्न आपल्यापैकी बहुतेक लोकांना पडलेला असतो। मग वजन कमी करणं च्या दृष्टीने उन्हाळ्याचा बेस्ट सीझन आणि आंब्याचा सीझन अशा दोन्हीचं गणित कसं जुळवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगते। तुम्हाला आंबा पण खायचा असेल, वजनही वाढू द्यायचं नसेल आणि त्याचे फायदेही तुमच्या शरीराला मिळवायचे असतील तर तीन गोल्डन रूल्स पाळा की जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। आंब्याचे फायदे काय आहेत, प्रत्येक पदार्थाचे प्रत्येक फळाचे असे वेगळे काही फायदे असतात आणि काही तोटे असतात, तर त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला जर तो बघायचा असेल, बेस्ट डाएट टिप्स बाय डॉक्टर अमृता हे माझं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील। अजूनही ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलंय सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन्स येतात आणि प्रत्येक व्हिडिओ जो मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं, आधीचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतात। तर गोल्डन रूल सांगते, आपल्यापैकी जसं मी म्हणलं की आंबे खात नाहीत अशी लोकं खूप कमी असतात आणि साधारणपणे वेट लॉस डाएटमध्ये आंबा केव्हा खायचा आणि किती खायचा हे फार महत्त्वाचं आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मॉडरेशन इज द की ऑफ हेल्दी डाएट आणि हेल्दी वेट लॉस। म्हणजेच काय, प्रत्येक पदार्थ जर प्रमाणामध्ये खाल्ला तर त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतात आणि कुठल्याही प्रकारे वजन वाढण्याची प्रक्रिया होत नाही आणि म्हणूनच पोर्शन कंट्रोल किंवा मॉडरेशन हे कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे। तर त्याचाच वापर करून आज मी तुम्हाला एक तीन गोल्डन रूल सांगते की ज्याच्यामुळे तुम्ही आंबा तर खाऊ शकता पण वजनही वाढणार नाही। पहिला रूल, आपल्यापैकी खूप लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आंबा खातात। जेवणासोबत जर तुम्ही आंबा खाल्ला तर कॅलरी इनटेक हा खूप जास्त वाढतो। म्हणजेच काय, आंबा हे हाय कॅलरी फ्रूट आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात शुगर असते आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा जेवणासोबत जेवण करताना बरेच जण आंब्याचा रस घेतात, आंबा खातात, तर हे अतिशय चुकीची पद्धत आहे। कारण जसं मी म्हणलं की आंबा हे हाय कॅलरी फ्रूट असल्यामुळे जेव्हा बाकीच्या पदार्थांबरोबर तुम्ही ते खाता एक्झॅक्टली तुमच्या कॅलरीज या प्रचंड वाढतात आणि कॅलरी इनटेक वाढला की वजन वाढायला वेळ लागत नाही। मग वेट लॉस डाएटमध्ये आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि इथे तर आंब्यामुळे वजन वाढतच जाईल अजून, म्हणूनच जेवताना किंवा जेवणानंतर आंबा खाऊ नका। जेव्हा जेवताना खाता, जेवणासोबत खाता, कॅलरी इनटेक वाढतो कारण ऑलरेडी आपल्या जेवणामध्ये जे पदार्थ असतात त्याच्या कॅलरीज असतात आणि मग यावरती आंब्याच्या कॅलरीज, असं सगळं मिळून तो कॅलरी इनटेक हा एक्सेस होतो। आणि खूप लोक अशीही असतात की जी जेवणानंतर स्वीट डिश म्हणून आंबा खातात। आता जेवणानंतर स्वीट डिश खाणं हे वजनासाठी अतिशय धोकादायक, कारण ती शुगर आणि त्या कॅलरीज या पटकन तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केल्या जातात, शोषल्या जातात आणि डायबेटिक लोकांसाठी पण शुगर पटकन वाढू शकते। आणि दुसरा मुद्दा, कॅलरी इनटेक प्रचंड वाढतो आणि त्याच्यामुळे फॅट डिपॉझिट्स व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच जेवताना किंवा जेवणासोबत आणि जेवणानंतर आंबा हा खाऊ नका। दुसरा रूल, आंब्यामध्ये मॅक्रोन्युट्रियंट्स किंवा व्हिटॅमिन्स, फायबर्स हे भरपूर प्रमाणात असतात आणि म्हणूनच पोट रिकामं असताना म्हणजेच नाश्त्याची वेळ ही आंबा खाण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ मानली जाते। म्हणजे काय, तर तुम्ही सकाळी चालायला जात असाल तर प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट म्हणजे चालायला, व्यायामाला, योगा, तुम्ही जे काही एक्सरसाइज करता त्याला जाण्याच्या आधी किंवा एक्सरसाइजहून आल्यानंतर नाश्त्याला तुम्ही आंबा खाऊ शकता। आणि परत एकदा आपला पोर्शन कंट्रोल म्हणजेच काय, तर 2 ते 4 फोडी तुम्ही खाऊ शकता, एक अख्खा आंबा खायची गरज नाही आहे। रोज जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही रोजच्या तुमच्या नाश्त्यामध्ये जो तुम्ही काही नाश्ता कराल, मग पोहे असतील, उपमा असतील, त्याची क्वांटिटी थोडीशी कमी करा। जर तुम्ही एक मोठा बाउल खात असाल थोडी कमी क्वांटिटी करा आणि तुम्ही नाश्त्यासोबत किंवा प्री वर्कआउट पोस्ट वर्कआउट तुम्ही 2 ते 4 फोडी आंब्याच्या रोज खाऊ शकता। ज्यांना रोज खायचं नाही आहे, आठवड्यातून 2-3 दिवस खायचं असेल तर तुम्ही एक अख्खा आंबा सुद्धा खाऊ शकता, पण त्यासोबत बाकी काहीही घ्यायचं नाही। म्हणजे जेवण नाश्ता पण भरपूर केलाय, आंबा पण खाल्लाय एक अख्खा, असं करू नका। म्हणजे मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला सांगितले त्या दृष्टीने तुम्ही करू शकता। रोजचा खायचा असेल 2 ते 4 फोडी रोजच्या नाश्त्यासोबत, थोडासा नाश्ता कमी करा आणि त्याच्यासोबत खा, अगदी नक्की वजन वाढणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं,
की जेव्हा याच्यामध्ये फायबर्स खूप जास्त असतात आंब्यामध्ये आणि म्हणूनच पोट भरलेलं राहतं आणि जेव्हा नाश्त्यासाठी म्हणजे दिवसभराच्या पूर्ण दिवसभराच्या ज्या वेळा असतात त्यामध्ये नाश्त्याला आपलं जे काय शरीराची अन्न पचवायची क्षमता असते पचनशक्ती असते ही जास्त असते आणि म्हणूनच त्या कॅलरीज जास्त ॲब्झॉर्ब होत नाहीत बॉडीमध्ये साठून राहत नाहीत आणि दिवसभराच्या आपल्या ॲक्टिव्हिटीसाठी त्या कॅलरीज वापरल्या जातात म्हणूनच वजन वाढणं हा प्रकार इथे होत नाही आणि म्हणून तुम्ही जेव्हा चालायला जायच्या आधी चालून आल्यानंतर नाश्त्याला 2 ते 4 फोडी आंब्याचा रोस घेऊ शकता तर कॅलरीज खर्च होतात आणि एनर्जी टिकून राहते म्हणूनच याचा जास्तीत जास्त उपयोग तुमच्या शरीराला हा रिकाम्या पोटी होईल प्री वर्कआउट पोस्ट वर्कआउट नाश्त्यासाठी. तिसरा मुद्दा फ्रोझन आंब्याचा पल्प आंब्याचा रस ज्यूस स्मूदीज मिल्कशेक आईस्क्रीम या मस्तानी या कोणत्याही फॉर्ममध्ये आंबा खाऊ नका कॅलरीज या प्रचंड वाढलेल्या असतात. तुम्ही एक बाउल आईस्क्रीम खाल्ला एक एवढी मस्तानी घेतली तुमच्या 2 जेवणाच्या कॅलरीज त्यामध्ये जातात आणि या खर्च होणं फार अवघड असतं. वाढताना किलो किलोनी वाढतं पण कमी होताना ग्रॅममध्ये कमी होतं हे गणित कायम लक्षात ठेवायचं आणि म्हणूनच आंबा पण खायचा असेल आणि तुम्हाला वजनही कमी करायचं असेल तर आंबा खाण्याचं सॅटिस्फॅक्शन पण मिळालं आणि वजनही वाढलं नाही असं असेल तर हे गोल्डन रूल्स नक्की पाळा आणि उन्हाळा आहे आईस्क्रीम पाहिजे मस्तानी पाहिजे असं जर असेल रात्रीच्या वेळेत आंबा कधीही खाऊ नका. जनरली जेवणानंतर मस्तानी खायला आईस्क्रीम खायला आपण रात्री जातो आणि नेमकं इथे गणित चुकतं की जे एवढं सगळं आपण कष्ट घेतलेले असतात ते सगळे इथे वाया जातात त्यामुळे थोडंसं तुमच्या मनावर कंट्रोल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जे जिभेला चांगलं लागतं ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं हे वाक्य कायम लक्षात ठेवा आणि म्हणूनच कोणतंही फळ खाताना किंवा कोणताही पदार्थ खाताना तो आपल्या शरीराला किती फायदेकारक आहे तो केव्हा घ्यावा याचं गणित ठरलेलं असतं हे जर तुम्ही पाळलं तुम्हाला नक्की वेट लॉसमध्ये तर फायदा होईलच पण कायम तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता की तुमचं लाईफस्टाईल अशी असली पाहिजे की शरीराला प्रत्येक पदार्थाचा फायदा झाला पाहिजे वजन मात्र वाढणार नाही आणि त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशी आशा करते की आत्तापासून जो काही सीझन असेल पूर्ण आंब्याचा तर तुम्ही हे गोल्डन रूल्स पाळून आंबा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड कराल आणि आपलं वेट लॉस डाएटमध्ये कुठेही याला बाधा येणार नाही. तुम्हाला खाण्याचंही सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि वजनही वाढणार नाही याची गॅरंटी माझी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.